आज आहे धनतेरस, धनत्रयोदशी। आजचा जो दिवस आहे हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी जे आहे लोकं आपल्या धनसंपत्तीची पूजा करते। आता प्रत्येकाची धनसंपत्ती मानायचा जी विचार आहे, जी पद्धत आहे ती वेगळी आहे। कोणी आपल्या जमिनीला धन समजते, तर कोणी त्या जमिनीतून उगवलेल्या उत्पन्नाला आपलं धन समजते, कोणी सोनं चांदी आपल्या प्रॉपर्टीला धन समजते आणि त्याची पूजा करते। पण माझ्या मते किंवा इतरांच्या विचारांच्या मते असं आहे की भाई संपत्ती खरी तीच आहे जे संकटात कामात पडते, तर त्या गोष्टीला विसरू नका आणि खरी पूजा जर करायची असेल तर त्या गोष्टीची करा। आणि आजच्या दिवसाची जी सुरुवात आहे ते या पद्धतीने मी आज केली आहे। तर मी विपिन माहुरे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। तर चला कामं करू, थोडीशी फुलं मुलं नेऊ। आज धनतेरस आहे तर लोकं मागून राहिली फुलं, आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी दिवाळी आहे। तर हे जे आहे आपलं जे उभं केलं आहे आपण फुलाची प्रॉपर्टी, जे माय धन आहे याची तोडून, फुलं तोडून याची पूजा करू आपण। आता सध्या जे आहे फुलाची साईज आहे ना कमी झाली आहे। जेव्हा मी आणलं होतं तेव्हा याची साईज एवढी होती, म्हणजे हे जी बी आहे इंडोचं होतं, तर आता सध्या कलकत्त्याच्या लेवलवर आलं आहे। कारण की आता वरून पाणी नाही आहे आणि याच्यावर फवारा पण नाही मारला, इथं तणकट वगैरे सगळं वाढलं आहे आणि तरी आहे निघते। जवळपास 1.5 क्विंटल माल तरी निघते, पण कापसाच्या ना काही आता सध्या बाया भेटून नाही राहिल्या, सगळ्या कापसाच्या मजुरीवर चालल्या। कापूसच जेवढा लावला लोक आहे ना, आणि त्यानंतर त्याची मजुरी पण जास्त राहते, तर सगळी रोजगारवालीची जी धाव आहे ती कापसाच्या साईडनं आहे। फुलं बुलंवाले पैसे कोणी येत नाही, आता फुलाले भावच नाही तर काय येईन, तो किटायला पैसे द्याव कोणाले, फुलं म्हणजे रोजगारवाल्याला द्या, फवाऱ्यावाल्याला द्याव का खत फेकणाऱ्याला द्याव, जाऊ द्या तिकडे, माय बिंजे काय होईन ते पाहिलं जाईन। आता दया कुछ तो गड़बड़ है, हो हो डुकरों का खाब अभी बढ़ने वाला है। बा किती करून ठेवलं या डुकऱ्याच्या मनात, जंगली जंगली डुकऱ्याच्या मनात जर माणूस आला ना भाई तर सत्यानाश करून टाकते माणसाचा। हे बा कोरपून कोरपून टाकलं आणि दिसतही नाही याच्यात, तूर एवढी उंच झाली वाढली आहे। एखादं डुक्कर बुक्कर जर असलं ना काही नाही। मयकनी ॲडव्हान्टेज लय आहे पहा, दिवाळीचे मले सारे कामं येते, बा चकल्या चिवळा करंज्या सारं येते मला। त्याच्यानंतर रांगोळी येते, आता काढतो 5-10 मिनटात रांगोळी येते पहा। नाही हे सांगायचा उद्देश असं की मला बायको अशी शोधा लागन जे बाहेरचे कामं करन, म्हणजे ती नोकरीवर जात जाईन मी घरचे कामं करत जाईन। याच्यासाठी पुरेपूर जिम्मेवार माझ्या घरचे आहे पुरेपूर, कारण की घरातून बाहेर मला जाऊ देत नाही। घरात म्हणजे आजचा 3रा दिवस आहे भाई, मी ऐकून चकल्या करून घेतल्या येईन। हां म्हणते रांगोळी काढ, आज धनतेरस आहे, संध्याकाळी धनतेरसची रांगोळी तू हातानं होऊ देतो रस्त्यावर। नाही घरचेचा मी शब्द नाही टाकू शकत ना, तर मी आता जे आहे रांगोळी काढायचा प्रयत्न करतो। हा माझ्यात एक किडा आहे थोडासा, गयाटा करतोच मी थोडासा, कारण की गयाटा आपण करायचा, साफसूफ थे करते। फ्लो फ्लोमध्ये मी म्हणून तर दिलं की भाई रांगोळी काढतो, पण वास्तविकता अशी आहे की मला रांगोळी येत नाही, नाही रांगोळी मला येत नाही, पण मला रांगोळी शिकायची आहे। कारण की आता सध्या चालू आहे 2021, मग लग्न होईन 2026 पुढं, बायको कशी भेटतील कशी नाही। हां म्हणा दिवाळीच्या दिवशीच रांगोळी नाही काढत, फुगाव अशी फुग्यासारखी, आणि लोक काय म्हणून दिवाळीच्या दिवशी पाय याचं घर कसं खांडाऱ्यासारखं दिसून राहिलं। नाही इज्जत नाही गेली पाहिजे, माहुरे परिवाराची इज्जत नाही गेली पाहिजे, मी सगळ्या बाजूनं सक्षम असलो पाहिजे। म्हणून हे रांगोळी शिकायचं मेन उद्देश आहे आजचा, की फ्युचरमध्ये भाई कामात पडलं पाहिजे। तर मी हेल्प घेणार आहे यूट्यूबची, यूट्यूबवरून मी पाहणार आहे की रांगोळी कशा पद्धतीनं काढल्या जाते, आणि इथं मी पूर्ण अरेंजमेंट केली आहे। इथं एक आपला हा बोर्ड आहे, ह्या बोर्डवर मी रांगोळी काढणार आहे। इथं गयाटा झाला ती इथं सावरता येते, कलाय काही होईन नाही, गयाटा काही होईन नाही, शिवाय काही खाईन नाही, बस मी रांगोळी जी आहे ते पाहू राहिलो आहे श्वेताज आर्टवरची, ज्याच्यात साहित्य लागणार आहे, बांगडी लागणार आहे, एक
त्यानंतर लाल कलरचा एक कलर लागणार आहे रांगोळीचा, त्यानंतर ही लॅक्मीची काळी लागणार आहे. हां, आपण लॅक्मीचा यूज करू. पांढरा कलर लागणार आहे, बूट लागणार आहे मयो. इन्स्ट्रुमेंट पांढरा लाल, पांढरा लाल. फेविकॉल नाही, फेविकॉलच्या डब्बीत रांगोळी भरली आहे. हे करा लागून का असं आहे मग ते, असं आहे मग ते. सबस्क्राईबही करा लागते. बघा घंटी घिंटी दिसून राहिली. तयार झालं. ओके, तर आपल्याला काय पाहिजे? बांगली पाहिजे, एक फेविकॉलची डब्बी पाहिजे, डब्बा ते धावायला. त्याच्यानंतर लाल कलर, पांढरा कलर, लाल कलर. त्यानंतर मग बोट पाहिजे आणि बस एवढंच पाहिजे. तर चलो पहिलेचं सामान घेऊ आपण. हे जे आहे, दिस इज अ शिवानीज कलेक्शन. हा खूप ब्रँडेड माल आहे. इथं हा लोह्या लोखंडच्या बदल्यात घेतलेला माल आहे. तर याच्यातून आपण काय कलर लागणार आहे? लाल, त्याच्यानंतर पांढरा आणि बस दोनच लागणार आहे. लय सारा आहे याच्यात चाईने चुईन. तर आपल्याला दोन कलर सापडले, एक पांढरा आणि एक लाल. हा केशरी डब्बा आहे, याच्या अंदर लाल कलर आहे. आणि फेविकॉलच्या डब्बीच्या ठिकाणी आपण येईल यूज करू. हे काय होय? गुलाबजलची डब्बी. हा होते, आपण भारतीय आहे भाई. काम आहे ॲडजस्ट करणं आपलं काम. काचाची हो दे ना, लोकल दिसून राहिली सोन्याचे. दे सोन्याची नाही, मला हे दे ना. हो व्हिडिओ लॅक्मीची काळी पाहिजे. लॅक्मीची काळी पाहिजे किंवा असं असं ओढाले त्याच्यात दाखवलाय ना व्हिडिओ. मग लॅक्मीचीच काळी पाहिजे. असं थोडी पेन घे, पेन्सिल घे. ते लॅक्मी यूज केल्यावर मग ते ना, लॅक्मी यूज केलं तर आपणही करू. अच्छा विषय यार पैशाच आहे काय? पैसा अर जाऊ दे, आम्ही ॲडजस्ट करू भाई. जाऊ दे तिकडे, 200 रुपये खर्च नाही करायला बुरत. तर सगळी अरेंजमेंट झाली, फक्त जे आहे ते लॅक्मीची काळी नाही भेटली, 200 रुपयाची आहे ते. तर त्याच्या ठिकाणी आपण पेन यूज करून राहिलो. तर त्याची जी आहे रिफिल काढून टाकायची, कारण की 5 रुपयाचा पेन खराब करायला पुढत नाही. तर 200 रुपयाची जरी किंमत नसली तरी 5 रुपयाची किंमत असायला पाहिजे असं मला वाटते. तर आपण आपल्या प्रोग्रामला आता चालू करूया. आय थिंक करायला पाहिजे. इथं भाई पहिले 7 ठिप्पे काढा लागते मोठे मोठे. इथं नाही काढा लागत होतो. ओके, एक, दोन, अबे करू करू, ट्राय ट्राय बट डोंट क्राय करू. रुके रुको रुको हो जाए. तर चला आपण एक वेळा आणखी ट्राय करू. 7 ठिपके. अर्धा अर्धा झालं, थोडस झालं, 30% झाली. तर ही जी बांगडी आहे काळा लागते. वा, आणि हे जे आहे लॅक्मीच्या ठिकाणी आपण हे पेन यूज करणार आहे. तर याचा आपण बरोबर पद्धतशीर वापर करायचा. ओ वा, इकडून इकडून 1, 2, 3. वा, जमलं जमलं तरी. नसल्यापेक्षा घरापुढं रांगोळी नसल्यापेक्षा असली बरी. त्यानंतर मग काय म्हणतात, बचकन एक रांगोळीचा, पांढऱ्या रांगोळीचा ठेला टाकून द्यायचा. तर आता थोडीशी रिस्क आहे भाई, तर थोडी रिस्क घ्या लागन. आता जे आहे 3-3 हे करा लागते. पण याच्यात लाल कलर आहे, तर लाल कलर आता आपण ट्रान्सफर करून देऊ. आता आपल्याला पांढऱ्या कलरची गरज आहे फक्त. आता आपण पांढरा कलर भरला आहे, तो भरला आहे तर कामात काम करून घ्या.
तीन एक हात बसला रे माया, दोन तीन अस, आता जगातली सगळ्यात फास्ट रांगोळी, दोन तीन वो बने ज्याच्यात हात घातला त्याच्यात भाव, क्रांती आहे आपली, मजाकची गोष्ट आहे का? अभी चार पाहिजे होते ठिपके तर जाऊ दे, आपण ऍडजस्ट करू काही नाही, थोडंसं डिफरन्स असला डिफरंट असलं पाहिजे, कॉपी करून काय फायदा, मग काय शिकण्यात मजा आहे, त्याची कॉपी करून राहिली जशा तशी, हे थोडंसं डिफरंट असलं पाहिजे, त्यांना तीन चार वापरले आपण तीन वापरू। फायनली मेन रांगोळी जी आहे ते कम्प्लीट झालेली आहे आणि बघू शकता थर्टी सिक्स्टी होऊनच जाते ना, म्हणजे झेरॉक्सच्या मशीनमध्ये जर फोटो टाकला ओरिजिनल तर झेरॉक्स ब्लॅक अँड व्हाईट निघतच असते, कुठं डाग पडते, कुठं काय करते, कुठं काय पडते, पण जमली ना, जमली बाबा थोडीशी म्हणजे